पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा असलेल्या या दुचाकी पाहून तुम्हाला इथे वाहन बाजार भरलाय की काय अशी शंका आली असेल. मात्र या दुचाकी आहेत लॉकडाऊनमध्ये अतिशहानपणा दाखवणाऱ्या दुचाकी स्वारांच्या. गेल्या 14 दिवसापासून लॉकडाऊन सुरू आहे. नाशिक रोड उपनगर परिसरामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता शुकशुकाट आहे. मात्र तरी देखील काही अतिशहाणे नागरिक विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनपासून आतापर्यंत नाशिक रोड पोलीस ठाण्यात 150 तर उपनगर ठाण्यामध्ये 140 अशा दुचाकी जमा करून पोलिसांनी या शहाण्या मंडळींना चांगलाच धडा शिकवलाय. जोपर्यंत न्यायालयाचा आदेश होत नाही तोपर्यंत दुचाकी सोडता येणार नाहीत अशी माहिती वरिष्ठ सूरज बिजली यांनी दिली आहे. सध्या जगामध्ये आणि भारतामध्ये कोरोना व्हायरस पसरतोय. भारतामध्ये आता ह्या गेल्या 4-5 दिवसापासून वेगात त्याचा प्रसार व्हायला लागला आहे. आपण जर स्वयंशिस्त नाही पाळली, लोकांसाठी निवेदन आहे की तुम्ही पोलिसांसाठी शासनासाठी घरात बसू नका, तुम्ही तुमच्या जीवाच्या संरक्षणासाठी घरामध्ये बसा, स्वयंशिस्त पाळा. नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांनी घरामध्ये थांबावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला गेला, प्रबोधन केलं गेलं लोकांचं. लोकांना घरी जाऊन लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मोहल्ल्या मोहल्ल्यात गावागावात जाऊन अनाऊन्समेंट करण्यात आली. शासनाने लॉकडाऊन घोषित केलेलं आहे तरी पण काही लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. अशा लोकांच्यावर कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा दाखल होत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जर वाहन वापरत असेल तर तो ते वाहन कायदेशीर जप्त करण्यात येत आहे. आता ही जप्त केलेली वाहनं लवकर सुटणार नाहीत. जोपर्यंत कोर्ट सुरू होणार नाही तोपर्यंत ऑर्डर होणार नाही, आणि कोर्ट सुरू झाल्यानंतर ऑर्डर होईल आणि त्यानंतर ही वाहनं सुटतील. तर ह्याला कमीत कमी 2-3 महिने तरी लागतील. उपनगर हद्दीतही पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या तसंच हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई केली आहे. या दुचाकीस्वारांना 500 रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशननी आत्ताच्या घडीपर्यंत जवळपास 170 केसेस केलेले आहेत. 150 वर वाहनं डिटेन केलेली आहेत, ताब्यात आहेत. आता ही वाहनं त्यांना कोर्टाच्या आदेशाशिवाय परत मिळणार नाहीत. कृपया जनतेला कळकळीची विनंती आहे की तुम्ही पोलीस अडवतात म्हणून किंवा शासन सांगतंय म्हणून घरात बसू नका, तर तुमच्या जीवितला धोका आहे हे जाणा आणि घरात बसा. कृपया वारंवार पोलीस आणि शासन आपल्याला विनंती करतंय की घरामध्ये बसा, घरामध्ये बसा. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.